तर याविषयी सविस्तर आपण पाहणार आहोत, मात्र त्यापूर्वी विधानसभेमध्ये शिवसेनेचे आमदार अनिल परब बोलत आहेत, पाहूयात काय म्हणतात. आज प्राप्त सर्व स्थगन प्रस्तावाच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारली आहे. आजच्या लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्यात येत आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा पहिला दिवस. माननीय राज्यपालाच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावरील चर्चा आज शुक्रवार दिनांक 4 मार्च व शनिवार दिनांक 5 मार्च 2022 रोजी घेण्यात येणार आहे. सदर दोन्ही दिवसांचे कामकाज लक्षात घेता चर्चेसाठी सर्वसाधारण अनुक्रमे 2 तास व 2:30 तास 2:30 तास याप्रमाणे अंदाजे एकूण 4-4.5 तास चर्चेकरता उपलब्ध आहेत. त्यामधून माननीय मुख्यमंत्री उत्तराकरता 1 तास वगळता 3:30 तासांचा वेळ सदस्यांना भाषणाकरता उपलब्ध राहील. प्रस्ताव त्यांना 15 मिनिटे देण्यात येतील व प्रस्तावाला पाठिंबा देणारे अनुमोदक यांना 10 मिनिटे देण्यात येतील. ज्या सन्मान्य सदस्यांना चर्चेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे आपल्या पक्षाच्या प्रतिनिधींमार्फत माझ्याकडे 10 मिनिटात पाठवावीत. नावे प्राप्त झाल्यानंतर भाषणावर वेळेचे बंधन घालावे काय याचा विचार करता येईल. या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावास सदस्यांकडून काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. सुधारणांची एकत्रित यादी माननीय सदस्यांना वितरित केलेली आहे. तर विरोधकांची सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. त्याचबरोबर एसटी विलिनीकरणाबाबत राज्य सरकारचा समिती अहवाल जो आहे तो सभागृहाच्या पटलावर असून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सभागृहात सुरू केलेली आहे. विधानसभेचं कामकाज थेट आपण लाईव्ह पाहतोय. अनिल परब हे एसटी विलिनीकरणासंदर्भात त्यांनी अहवाल जो आहे तो सभागृहाच्या पटलावर त्यांनी ठेवला असता विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. राज्यपाल महोदयांच्या चर्चा होती. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला जोर लावलेला आहे विरोधकांनी. द्यायचा असेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे गांभीर्यानं त्या ठिकाणी घेतलं नाही आणि सभापती महोदय आयोगानं या ठिकाणी स्पष्ट सांगितलं होतं की तंतोतंत इम्पेरिकल डाटा गोळा करावा लागेल, अन्यथा न्यायालय सभापती महोदय ऐकणार नाही अशा प्रकारचं आयोगानं या ठिकाणी सांगितलं होतं. परंतु सभापती महोदय सरकारनं या ठिकाणी ऐकलं नाही, स्वतःचंच घोडं त्या ठिकाणी दामटत सरकार पुढे राहिलं आणि कोणतीही प्रत्यक्षात कृती न करता सभापती महोदय केंद्राशी वाद घालण्यामध्ये संपूर्ण वर्ष सभापती महोदय घालवलं आणि शेवटी सरकारनं या ठिकाणी न्यायालयाने सरकारचे कान उपटले. घाईघाईनं आयोगाकडून सभापती महोदय अहवाल घेतला आणि न्यायालयाला त्या ठिकाणी सादर केला. सभापती महोदय न्यायालय हे काही भावनेवर काम करीत नाही, प्रत्यक्ष आकडेवारीवर न्यायालय त्या ठिकाणी काम करतं. परंतु सभापती महोदय इथेही चालढकलीचं राजकारण सभापती महोदय या ठिकाणी करण्यात आलं. सभापती महोदय परवा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये त्या ठिकाणी स्पष्टपणे न्यायालयाने काही प्रमुख मुद्दे मांडलेत ज्याच्यामध्ये आयोगाच्या अंतरिम अहवालामध्ये इम्पेरिकल डाटा स्टडी न करता त्या ठिकाणी देण्यात आलेल्या अशा प्रकारचे ट्रिक्चर्स अशा प्रकारचे ताशेरे सभापती महोदय न्यायालयाने त्या ठिकाणी ओढलेले आहेत. आयोगाने त्यांच्याकडे उपलब्ध झालेला डेटा माहितीची पडताळणी केली की नाही जे करणं गरजेचं होतं अशा प्रकारे आयोगाने दिलेलं आहे. त्यामुळे न्यायालयाला जमा केलेली माहिती खरी आहे की खोटी आहे या संदर्भात सभागृहाच्या बाहेर जात असताना